नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र हे विरून गेलं असून पश्चिम बंगालवरील कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकलं आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. याचं कारण अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे या कमी दाबाकडे खेचले जात असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण पुढील 2 दिवस अधिक राहण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील एकूणच परिस्थिती बघता, बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला अजूनही पावसास अनुकूल स्थिती आहे. शिवाय हवामानात मोठा बदल झाला असून ईशान्य मान्सूनपूरक अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडण्याची अजूनही भविष्यात शक्यता आहे. एकूणच महाराष्ट्रात पावसासाठी अतिशय अनुकूल स्थिती असून वेगवेगळ्या विभागात अजूनही पाऊस चालू राहणार आहे. एकूणच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पाठवलेल्या व्हॉट्सअप व्हिडिओवरून स्पष्टपणे संकेत आलेले आहेत की महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला आहे आणि अजूनही पाऊस महाराष्ट्रात ठिकठिकाणी चालू आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, अहिल्यानगर, पुणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, ठाणे, नाशिकचे बऱ्याच विभागात, धुळे, जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी आज पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित कोकण आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची विरळ परिस्थिती आजही होती. पुढील 3 दिवसांमध्ये काय परिस्थिती असू शकते याचा आपण GFS मॉडेलमधून अंदाज बघणार आहोत. उद्या कोकणामध्ये पावसात जोर राहील, तसेच विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी विरळ पावसाची शक्यता आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण नाशिकसह वाढण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा गोदावरीला पूर आला असून जायकवाडीकडे पाणी झेपावले आहे. उत्तर महाराष्ट्र नाशिकमध्ये पावसाळी वातावरण 26 तारखेला राहण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस मात्र कमी होणार आहे. या मॉडेलने तरी कोकणात हलक्या सरीचा अपवाद सोडता महाराष्ट्रातील पाऊस 27ला उघडण्याची शक्यता दाखवली आहे. स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये आज जोरदार पाऊस झालेला आहे. अनेक विभागात पावसात जोर होता. उद्या देखील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाचा जोर राहण्याची शक्यता 25 तारखेला आहे. 26 तारखेला मात्र पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण कायम राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. आपल्या अंदाजानुसार 27 ते 30 दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. उद्या 25 तारखेला कोकण महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात, म्हणजे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज ACMW मॉडेलने देखील दिला आहे. आज रात्री देखील अनेक विभागात पाऊस होईल. पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा बराच भाग आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पावसात जोर या मॉडेलने, म्हणजे ACMW मॉडेलने 26 तारखेला कमी होताना दाखवला आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर राहणार आहे 27 पासून पुढे 30 तारखेपर्यंत. जवळपास पावसाची बऱ्यापैकी महाराष्ट्रात उघडीप राहील. सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात पावसाचं वातावरण आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे, लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावतीच्या काही भागामध्ये, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्येही पावसाचा जोर आहे. रात्री देखील काही प्रमाणात पावसाचं वातावरण उत्तर महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर, लातूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागातही विरळ पावसाची शक्यता कायम आहे
आणि या ठिकाणी पाऊस आजही दिवसभरात झालेला आहे. बऱ्याच विभागात मुसळधार पावसाची नोंद आज झाल्याची माहिती शेतकऱ्याने व्हिडिओ पाठवून कळवली आहे. सध्या महाराष्ट्रात उत्तरेला 1004 हेक्टर पास्कलचा हवेचा दाब आहे आणि तसा हा पावसास अनुकूल आहे. एकूणच मध्य प्रदेशवर असलेल्या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले जात असल्यामुळे महाराष्ट्रात अजूनही पावसास अनुकूल स्थिती आहे. महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बदललं असून अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना उत्तर भागात आता पाऊस वाढणार आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीत आणि सांगली, सातारा, पुण्याच्या पश्चिमी भागात अजूनही पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडलेला नाही. स्थानिक वातावरणासाठी सुद्धा महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे. आपण बघतोत महाराष्ट्रामध्ये अजून देखील पावसास अतिशय अनुकूल वातावरण आहे. मध्य प्रदेशवर असलेल्या कमी दाबाकडे बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचले जात आहेत आणि पर्यायाने महाराष्ट्रात अनेक विभागात अजूनही पावसास अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे आज रात्री देखील कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात काही विभागात अतिवृष्टी होऊ शकते. 25 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर कायम राहणार आहे. नाशिक, मालेगाव सहित नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये पावसाचा जोर 25 तारखेला कायम राहणार आहे. कमी दाबाचं क्षेत्र जसं गुजरातकडे सरकेल तसा उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचा जोर 26 तारखेला कमी होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला अधूनमधून विरळ सरी होऊ शकतात, मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर 26 तारखेपासूनच कमी व्हायला लागेल. 27 विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो, परंतु एकूणच 27 तारखेपासून जवळपास 30 तारखेपर्यंत आपण जर हवामानाचा अंदाज पुढे सरकवला तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी झाल्याचं स्पष्ट दिसतंय. साधारण 29-30 तारखेनंतर पूर्व विदर्भातून पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते, मात्र या दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहणार आहे. अधूनमधून सोलापूर आणि परिसरात हलक्या सरी होऊ शकतात. आपण बघतो की 30 तारखेपासून पूर्व विदर्भातून पावसाचं प्रमाण वाढू शकतं, मात्र तोपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचा जोर म्हणजे 27 नंतर कमी होण्याचे संकेत आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.